फेडण्यासाठी देव चोरले आहेत। रेवदंड्याच्या 3 मंदिरांमध्ये ही चोरी झाली आहे। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। रेवदंडा येथील 3 मंदिरांमध्ये झालेल्या देवांच्या मूर्तीच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी एकाला मुद्देमालासह अटक केली आहे। महेश चाय नाखवा असे या आरोपीचं नाव असून कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने या चोऱ्या केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। अलिबागमध्ये कर्जफेडीसाठी देवानाच चोरलंय। रेवदंड्याच्या 3 मंदिरांमध्ये ही चोरी झाली आहे। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। रेवदंडा येथील 3 मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे। महेश चाय नाखवा असे आरोपीचं नाव आहे। कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने या चोऱ्या केल्या। थेरंडा गावामध्ये 3 मंदिरं होती। 3 मंदिरामध्ये चोरी झालेली होती आणि आपले चांदीचे देव आणि टाक आणि काही दागिने असे चोरीला गेलेले होते। रेवदंडा पोलीस स्टेशनची जी टीम आहे PI मुपडे आणि त्यांच्या टीमनी मुख्य जो आरोपी आहे त्याला अटक केलेला आहे आणि त्याच्याकडून सर्वच्या सर्व मुद्देमाल म्हणजे जेवढे पण मूर्त्या आणि टाक जे आहे ते रिकवर केलेले आहेत। या आरोपीनं काही कर्ज घेतलेलं होतं आणि त्याची परतफेड करण्यासाठी तो त्या हे चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे।